नमस्कार, मी वैशाली आणि माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अथांग समुद्र आणि आंबा काजू फणस यांची रेलचेल। तर काजूच्या भाजीची रेसिपी मी याआधीच अपलोड केलेली आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे। तर आता कोकणातील दुसरी लोकप्रिय भाजी म्हणजे फणसाची भाजी ही मी आज कशी करायची ते दाखवणार आहे। खूपच अप्रतिम अशी चवीची ही भाजी लागते। अगदी चपाती किंवा भाताशिवाय सुद्धा नुसतीच खात राहावी एवढी टेस्टी अशी ही भाजी लागते। फणस साफ करायचा आहे, थोडंसं कटकटीचं काम वाटतं, पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फणस कसा साफ करायचा ते सांगणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथं मी हा एक कच्चा फणस घेतलेला आहे, तर याला कोकणामध्ये कुयरी असं म्हणतात। तर आधी आपल्याला हा फणस साफ करून घ्यायचा आहे। फणसाला खूप सारा चीक असतो म्हणून आधी आपण दोन्ही हातांना असं खोबरेल तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि ज्या सुरीने किंवा विळेने आपण फणस कापणार आहोत त्यालासुद्धा असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग तो चीक आहे तो त्याला चिकटणार नाही। तर फणस कापताना हा जो भाग आहे तो आपण कापून फेकून देणार आहोत। फणस कापताना थोडासा असा जोर लावावा लागतो म्हणजे मग तो फणस व्यवस्थित कापला जातो। तर हा बघा, हा भाग आपण आता काढून फेकून द्यायचा आहे। तर सुरीला किती चीक लागलेला आहे बघा। तर हा आपण एखाद्या कापडाने पुसून घ्यायचा आहे। आता आपण याचे गोल काप करून घेणार आहोत। तर असे मध्यम आकाराचे आपण गोल काप करून घ्यायचे आहेत, जास्त पातळ काप करायचे नाहीत। तर असे छान असे आपण काप याचे करून घ्यायचे आहेत। तर याच प्रकारे आता बाकीचा फणस आपण कापून घ्यायचा आहे। तर फणस कापताना खूप सारा चीक असा पडतो, त्याच्यामुळं तुम्ही एखादा पेपर घेऊन त्यावरती फणस कापलात तरी चालेल। फणस कापल्यानंतर तो काळा पडतो म्हणून त्याला लगेचच लिंबू लावायचा किंवा तो लगेच पाण्यामध्ये टाकायचा। तर इथं आपला हा सगळा फणस कापून झालेला आहे। आता याचे मधून असे दोन भाग करून लगेच शिजायला टाकलं तरी चालतं, परंतु मी याचा हे जो बाहेरचा भाग आहे तो कापून घेणार आहे। तर हा जो बाहेरचा भाग आहे याला चारखंड असं म्हणतात। तर हा आपण आता सुरीच्या सहाय्याने असा कट करून घेणार आहोत। फणस साफ करायचा आहे, थोडंसं असं खटाटोपीचं काम आहे, परंतु एकदा तो साफ करून घेतला की त्याच्यानंतर त्या भाजीची जी चव लागते ती खूपच अप्रतिम अशी असते, त्यामुळं थोडासा त्रास सहन केला तर काही हरकत नाही। आता हा जो भाग आहे तो आपण टाकून द्यायचा आहे आणि हा मधला भाग आहे तो आपण घ्यायचा आहे। तर तो आता आपण पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आहे। तेल लावलेलं असलं तरीसुद्धा सुरीला किती चीक लागलेला आहे बघा। तर हा आता आपण मधून असा कापून घ्यायचा आहे, याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि आता ते आपण कुकरला शिजायला ठेवायचे आहेत। तर हे कुकरमध्ये आता मी हे सगळे काप असे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता एक ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे, पाणी जास्त पण टाकायचं नाही। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे। आता या कुकरला झाकण लावायचं आणि गॅस चालू करून त्याच्यावरती दोन शिट्ट्या काढून आपण घ्यायच्या आहेत। कुकर थंड झालेला आहे आणि आपण आता हा फणस शिजलाय का ते बघूयात। तर फणस व्यवस्थित शिजलेला आहे, थोडासा थंड होऊ द्यायचा हा। आता फणस थोडासा थंड झालेला आहे आणि हा जो मधला भाग आहे त्याला पाव असं म्हणतात, तर तोसुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे। तर आता शिजल्यामुळे तो अगदी इझिली निघून येतो, तर सुरीच्या सहाय्याने तो असा काढून टाकायचा। तर हा जो भाग आहे तो आपण फेकून देणार आहोत, तो भाजीमध्ये घ्यायचा नाही। तर आता हा जो उरलेला भाग आहे फणसाचा तो आपण भाजीसाठी वापरणार आहोत। फणस आपण आधी उकडून घेतल्यामुळे अगदी इझिली हा असा चुरला जातो। तर याच्यामधल्या ज्या बिया असतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण मी इथं त्या घेतलेल्या नाही आहेत। आता ही व्यवस्थित भाजी अशी हाताने चुरून घ्यायची आणि ती आता आपण फोडणीला टाकूयात। इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल थोडं जास्तीचं घ्यायचं कारण फणसाची भाजी ही कोरडी असते थोडीशी। तर सगळ्यात आधी आपण मोहरी टाकूयात। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या अशा बारीक चिरून घ्यायच्या किंवा ठेचून घ्यायच्या आणि त्या आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत।
लसूण घातल्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते। तर आता लसूण थोडासा ब्राउन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा उभा चिरून नाही घ्यायचा, असा चौकोनी तुकडे त्याचे करायचे। तर इथं मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत। कांदा थोडासा असा ब्राउन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग टाकायचं आहे। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकूयात। आता मी याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट पावडर टाकलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे। हा होममेड गरम मसाला आहे, तुम्ही कोणताही गरम मसाला टाकला तरी चालेल। आता हे मसाले सगळे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। 5 मिनटं परतल्यानंतर आता ही भाजी आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित अशी या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। सगळी भाजी या मसाल्यासोबत व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। 5 मिनटं ही भाजी अशी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता त्याच्यावरती झाकण देऊन आपण 10 मिनिट भाजीला अशी छान वाफवून घेणार आहोत। मध्ये मध्ये झाकण काढून अशी भाजी परतून घ्यायची, नाहीतर मग ती खाली लागण्याची शक्यता असते। इथं आपली कच्च्या फणसाची भाजी तयार झालेली आहे, ती आता आपण सर्व करूयात। तर खूप टेस्टी अशी ही भाजी बनते। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।